उत्तर उत्तर प्रगती करत आहे। मदांतच्या काळामध्ये ज्या काही अडचणी आल्या होत्या त्या दूर झालेल्या आहे। विद्यमान संचालक मंडळाने त्यांना कसोशीने प्रयत्न करून जे काही अडचणी आपण प्रयत्नशील होतो आणि त्या माध्यमातून हे प्रगती पॅनल आपण इथे आज प्रस्तुत आपल्या समोर प्रस्तुत आहे। सर्वप्रथम सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो की ते सगळे पत्रकार 1 जानेवारीला डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक होऊ घातलेली आहे। या निवडणुकीत प्रगती पॅनलच्या माध्यमातून आम्ही सर्व या क्षेत्रात काम करणारे आजी आणि माजी संचालक आणि काही नवीन लोकांनी एक प्रगती पॅनलची स्थापना केली। त्या प्रगती पॅनलच्या माध्यमातून बँकेच्या हिताच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक अविरोध झाली पाहिजे हा प्रयत्न केला, परंतु काही लोकांचे अर्ज शिल्लक राहिले आणि राहिलेल्या शिल्लक अर्जातून 12 लोकांचं पॅनल तयार झालं। त्यामुळे प्रगती पॅनलच्या विरोधात ते 12 लोकांचं पॅनल अशी निवडणूक होत आहे। त्या पॅनलमध्ये वेळेवर शिल्लक राहिलेल्या लोकांचे जे कालपर्यंत एकमेकाला ओळखत नव्हते अशा लोकांचं ते 12 लोकांचं पॅनल आहे। आम्ही प्रगती पॅनलची स्थापना याच्यासाठी केलेली आहे की येणाऱ्या काळात हा काळ जो आहे येणारा हा स्पर्धेचा काळ आहे। अमरावतीत खूप साऱ्या अर्बन कोऑपरेटिव्ह बँका अमरावतीत स्वतःच्या शाखा आणत आहे। अशा स्पर्धेच्या ह्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जी भाऊसाहेब देशमुखांचं स्वप्न होतं त्या बँकेला सुद्धा स्पर्धेत बँक चांगल्या प्रकारे काम करू शकली पाहिजे या दृष्टिकोनातून आम्ही प्रगती पॅनलची स्थापना केलेली आहे। मी सर्व पंजाबराव देशमुख बँकेच्या सभासदांना विनंती करतो की कब्बशी या बोधचिन्हावर छिक्का मारून प्रगती पॅनलच्या 17 उमेदवारांना बहुमताने निवडून द्या। 17 उमेदवारापैकी 1 उमेदवार आमचा अविरोध निवडून आलेला आहे। 16 लोकांचं चिन्ह सारखं राहणार आहे, कब्बशी हेच चिन्ह 16 लोकांचं राहणार आहे। कब्बशी या चिन्हावर छिक्का मारून प्रगती पॅनलच्या 16 लोकांना प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी सर्व सभासदांना हात जोडून विनंती करतो। 7 वर्षाच्या आधी जी निवडणूक झाली त्या निवडणुकीचा खर्च 60 लाख रुपये होता। 7 वर्षानंतर सगळ्या गोष्टीचा विचार करता येणाऱ्या निवडणुकीचा खर्च हा 80 लाख ते 1 कोटीच्या आसपास जाऊ शकतो असा एक अंदाज आहे। व्हॅलिड झाले आणि त्याच्यातून 12 लोकांचं पॅनल तयार झालं आणि त्याच्यामुळे निवडणूक होत आहे। या निवडणूक अविरोध होण्याच्या मागचा उद्देश हा होता का बँकेची प्रगती झाली पाहिजे। प्रगती म्हणजे बँकेला जो आता निवडणुकीचा खर्च येणार आहे, जसं आता 32,594 मतदार आहे टोटल, 32,594 मतदारांची व्यवस्था करायसाठी जो इलेक्शनचा खर्च येतो, म्हणजे जसं केंद्र आहे, मतदान केंद्र आहे, बॅलेट छापणे आहे, बाकी यंत्रणा जी निवडणूक निर्णय अधिकारी राबवतो त्याच्यासाठी अंदाजे 80 लाख ते 1 कोटी रुपयाचा संस्थेला खर्च आहे। तो खर्च वाचला पाहिजे आणि बँकेतला एक जनमानसात चांगली प्रतिमा बँकेची गेली पाहिजे का नाही। पंजाबराव देशमुख बँकेत पण खूप चांगलं काम सुरू आहे, हा त्याच्या मागचा अविरोध करण्याच्या मागचा उद्देश होता, परंतु तो उद्देश आमचा सफल झाला नाही। 12 लोकांचा आमच्या विरोधात एक पॅनल तयार झालं आणि आता ही निवडणूक होत आहे। सर्वांचा एका ठिकाणी येण्याचा मागचा उद्देश हाच आहे का संस्थेची प्रगती झाली पाहिजे, या उद्देशानं हे पॅनल तयार झालेलं आहे। आणि आम्हाला पूर्ण 100% विश्वास आहे का आम्ही 17 च्या 17 लोक निवडून येऊ। धन्यवाद।